चौथीत शिकणाऱ्या मुलाला महिला शिक्षिकेचा बेदम मारहाण करण्याचा देहू रोड मधील खाजगी शिकवणीत हा प्रकार घडलाय. गृहपाठ दिलेला अभ्यास तू स्वतः केला नाही असे म्हणत झाडूच्या बांबूने चेतन यास बेदम मारहाण केली. मारहाण करणारी शिक्षिका खाजगी शिकवण्या घेते. चेतन देखील त्याच्या तिच्याकडे जादा क्लाससाठी जात होता. संबंधित मुलाला देहू रोड कॉन्टोनमेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ही पोलीस केस आहे, तुम्ही YCM ला जावा असे सांगून उपचार न करताच त्यांना परत पाठवण्यात आले. सदर मुलाची आई पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास गेली असता राजकीय दबाव असल्याने तक्रार दाखल करून न घेता त्या शिक्षिकेची नोकरी जाईल असे सांगून पोलिसांनी तक्रार न घेताच संबंधित शिक्षिकेकडून माफीनामा घेऊन मुलाच्या आईला आणि मुलाला घरी पाठवण्यात आले. शिक्षिकेने केलेले बेदम मारहाण मुलाच्या जीवावर बेतू शकते असे असताना देहू रोड पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून या मुलांच्या आई वडिलांच्या पुढे आता न्याय कुठे मागायचा असा प्रश्न उभा राहिलाय. बाईट आई लेकिन वो बोलती नहीं बुक में नहीं है. फिर मैं बोली देख, मैं बोली तो बोलती नहीं ये माजा है लिखेला और इसका राइटिंग देख, इसका ल देख और इसका ल देख, बोले ऐसा करके. मैं बोली ठीक है, मैं बोली मैं देखती, लेकिन मैंने देखा, मैं बोली नहीं 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 100% बोली ये इसी की राइटिंग नहीं है, इसके दीदी की राइटिंग नहीं, ऐसा करके. उसकी बहन को पूछा तो बोलती नहीं मम्मी मैंने नहीं लिख के दिया, ऐसा करके. फिर भी उसने क्या करी, इसको मारा उसने. और फिर इसने क्या करा, वो खिड़की में से बोला माया मम्मी बचा, माया मम्मी बचा. तो बोलती कि भाई इसने माया मम्मी बचा क्यों करा, इसने शोर क्यों करा, ऐसा करके. शोर क्यों करा, अगर शोर नहीं करता तो मैं इसको मारती नहीं थी. इसने शोर किया, हाँ इसने शोर किया इसलिए बोले मैंने इसको मारा, ऐसा करके. पढ़ाई के उसने नहीं मारा मैंने, इसने शोर किया और माया मम्मी बचाओ करके मैंने उसको मारा.